पुण्याचे उपमहापौर बंडू गायकवाड, आजचे कार्यक्रमाचे संयोजक त्याची करता आम्ही बैठक घेतली आणि त्या ठिकाणी प्रथम जे सजेशन आम्हाला आलं की ढोल ताशा आपण सुरुवात केली पाहिजे, म्हणून पुढचा 25 वर्ष ढोल ताशाला महत्व आहे. आता ज्याचा वेळेत आपल्याला फार जबाबदारी आहे पुढचं 25 वर्ष. फेस्टिवल सुरू करणे सोपं असतं पण ते चालू ठेवणे ते थोडं अवघड गोष्ट आहे. पण मी सर्वश्रेय फेस्टिवलचं मी पुणेकरांना देतो. सतत सर्व कार्यक्रमाला पुणेकर हजेरी आहेत आणि फेस्टिवलचा झेंडा वर उचलून ठेवलेला आहे. शुभेच्छा देते. इथे यायचं महत्वाचं कारण म्हणजे तुम्हाला बघायचं होतं, तुम्ही छान छान नथी आणि दुपट्टा खूप छान दिसतात, ते पण सगळे खूप मस्त दिसतात. आणि ढोल ताशा आणि एकूण याचं आकर्षण कायमच मला आम्हाला सगळ्यांना राहिलेलं आहे, म्हणून आम्ही इथे आवर्जून भेट दिली. दुसरी महत्वाची गोष्ट, 12 सप्टेंबरला आमचा नवा चित्रपट गुरु पौर्णिमा रिलीज होतोय. 20 जवळ आवाजाची सीडी काढली पाहिजे. आता एक मी मूळचा पुण्याचाच आहे, त्यामुळे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जातं, तसंच संस्कृतीची राजधानी म्हणलं जातं. आणि हे का म्हणलं जातं तर मला असं वाटतं पुणे फेस्टिवल सारखे जे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि खऱ्या अर्थाने संस्कृत जपण्याचा जो प्रयत्न केला जातो त्यामुळे हे सहज शक्य होतं असं मला वाटतं. सगळ्यात प्रचंड कौतुकात मला आहे या सगळ्या तरुण मुला मुलींचं की ज्याप्रमाणे यांनी मगाशी भाषणात सांगितलं, कुठंतरी टाइमपास करण्यापेक्षा आपली संस्कृती जपण्याचा जो एक प्रयत्न चाललेला आहे, महिनाभर तुम्ही जे कन्स्ट्रक्टिव्ह एक छान काम करताय, नुसतं काम नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रचंड आनंदही घेताय मला कल्पना आहे. कारण ढोल ताशा महाराष्ट्राची शान आहे.